जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कॉपीराइट म्युझिक जे असतात ते फ्रीमध्ये कुठून घ्यायचे, कुठले म्युझिक यूज करायचे त्यावरती बनवलेला आहे। मित्रांनो, थोडक्यात काय कॉपीराइट म्हणजे, बऱ्याच लोकांना माहिती नसतं कॉपीराइट म्हणजे काय, माहिती नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, कॉपीराइटवरती डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ एकवेळेस नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल। बऱ्याच लोकांना कॉपीराइट क्लेम येत असतो व्हिडिओवरती आणि मित्रांनो त्यांना माहिती नसतं कॉपीराइट क्लेम म्हणजे वगैरे काय। तर मित्रांनो, कॉपीराइट क्लेम जो आहे तो म्युझिकवरती येऊ शकतो तुमच्या, तर तुम्ही जे म्युझिक यूज करता व्हिडिओमध्ये त्यावरती येऊ शकतो, भले तुम्ही म्युझिक ॲड केलेलं असो किंवा तुम्ही जिथं व्हिडिओ शूट करता तिथं जर बॅकग्राऊंडवरून कुठला जर गाणं वगैरे ट्रॅक्टरवरती वगैरे पण चालू असतात ते जरी सॉन्ग आला असेल ऐकू तरी त्यावरती देखील कॉपीराइट येऊ शकतो। आता मित्रांनो, विदाउट कॉपीराइट म्युझिक जे आहे ते आपण व्हिडिओमध्ये ॲड केलं तर आपल्या व्हिडिओला एक चांगला लुक येतो। म्हणजे तुम्ही एखादा व्लॉग वगैरे बनवत असाल किंवा कुठलाही व्हिडिओ असो त्याच्या बॅकग्राऊंडला एखादं सॉफ्ट म्युझिक जर ऐकू येत असेल तर त्यामुळे तुमचा व्हिडिओची क्वालिटी आणखीन चांगली होत असते। एखाद्या ठिकाणी तुम्हाला बोलताना खरखर आलेले असेल रेकॉर्डिंग करतेवेळी, तर मित्रांनो त्यामध्ये जर तुम्ही नॉन कॉपीराइट म्युझिक बॅकग्राऊंडला लावले असेल तर त्याच्या आवाजामध्ये ते मॅच होऊन जातं आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ एकदम अट्रॅक्टिव्ह होतो, तुमच्या आवाजावरती मेन फोकस राहतो आणि व्हिडिओ बघताना ऑडियन्सला देखील बोर होत नाही की बॅकग्राऊंडला म्युझिक जे आहे बॅकग्राऊंडचं ते चालू आहे, त्यामुळे ऑडियन्स देखील तुमचं बोर होत नाही। त्यामुळे मित्रांनो ते सॉन्ग आपल्याला यूज करणं खूप महत्त्वाचं असतं, ते सॉन्ग घ्यायचे कुठून त्यावरतीच आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झालेला, व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे यूट्यूब टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता तर आपण आपल्या शेड्यूलला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तर हे स्क्रीन रेकॉर्डिंग मी मोबाईलचं ऑन केलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही यूट्यूबवरती जायचं आहे, तुम्हाला जर नॉन कॉपीराइट म्युझिक घ्यायचे असतील तर तुम्हाला एक मी बेस्ट दोन यूट्यूब चॅनल सांगणार आहे ज्यातून बरेच लोक जे आहेत, बरेच यूट्यूबर्स जे आहेत ते फ्रीमध्ये म्युझिक घेत असतात। आता मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे आहे ते नॉन कॉपीराइट साऊंड, ठीक आहे, नॉन कॉपीराइट साऊंड जे आहे, तर नॉन कॉपीराइट साऊंड चॅनल जे आहे त्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे जे आहे ते सॉन्ग भेटतील, ठीक आहे। नॉन कॉपीराइट म्युझिक घेऊ शकतो आपण, चॅनलचं नाव आय थिंक नॉन कॉपीराइट म्युझिक किंवा साऊंड असेल, आय थिंक नॉन कॉपीराइट साऊंड्स आहे। ओके, मी सर्च करतो नॉन कॉपीराइट साऊंड्स। सर्च केल्यानंतर बघू शकता 33.5 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि यात तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते जवळपास 1300 आसपास तुम्हाला फ्री म्युझिक भेटतात। इथून तुम्ही म्युझिक ऐकायचं जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता, इथून देखील घेऊ शकता। आता इथलं म्युझिक कसं डाउनलोड करायचं काय ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि ते मी यूट्यूबवरती सांगू शकत नाही, अलाउड नाही। यूट्यूबवरचे व्हिडिओ कसे डाउनलोड करावे, म्युझिक कसे डाउनलोड करावे, अलाउड नाही यूट्यूबवरती सांगण्यासाठी, कम्युनिटी गाईडलाईनच्या विरुद्ध आहे। त्यामुळे तुम्ही जर असे व्हिडिओज बनवत असाल, यूट्यूबचे व्हिडिओ असे डाउनलोड करा तर बनवू नका, स्ट्राईक येऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट एक चॅनल आहे येतात व्लॉग नॉन कॉपीराइट म्युझिक, ठीक आहे। तर व्लॉग नॉन कॉपीराइट म्युझिक जर मी इथं सर्च केलं तरी तो चॅनल येऊन जाईल, ठीक आहे। तर इथं बघू शकता व्लॉग नो कॉपीराइट म्युझिक, ठीक आहे। याचे देखील 2.5 मिलियन सबस्क्रायबर आहेत। तर इथून देखील व्हिडिओमधून तुम्ही हे सॉन्ग ऐकून, इथं व्लॉगच्या रिलेटेड साऊंड जे आहेत नॉन कॉपीराइट ते दिलेले आहेत, बट मित्रांनो इथून देखील तुम्ही ते घेऊन ॲड करू शकता। बट मी तुम्हाला सजेस्ट करेन या दोन्हीतील काहीही करू नका, कारण मित्रांनो मी बऱ्याच वेळेला यूज केलेले साऊंड, तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला तरी तुम्हाला कॉपीराइट येत नाही, पण कालांतराने 5 दिवस, 10 दिवस, 1 महिन्याने या कॉपीराइट व्हिडिओवरती कॉपीराइट सॉन्ग जे आहेत ॲड केलेले आपण त्यावरती कॉपीराइट क्लेम येऊ शकतो। कारण माझे बरेचसेच ब्लॉग असे आहेत ज्यामध्ये व्हिडिओ टाकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कॉपीराइट क्लेम नव्हता, बट 1 महिना, 15 दिवस, आठवडा, काही काही वेळेला 24 तासानंतर त्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम येऊन गेलेला आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो येतं फ्रॉड चालू असतो, कारण तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ टाकला, पब्लिश एकदा केला की परत तुम्ही तो डिलीट करत नाही, काही वेळेस चांगली रीच आली असते त्यामुळे। आणि मित्रांनो त्यातून मग नंतर कॉपीराइट क्लेम आला तर इन्कम जो आहे सगळा कॉपीराइट सॉन्गला जातो, तुम्हाला इन्कम होत नाही। सो त्यामुळे तुम्हाला मी एक सजेशन देतो, तुम्ही यूट्यूबवरती डायरेक्टली जाऊ शकता। यूट्यूबवरती जाऊन studio.youtube.com सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल, त्यावरती जर तुम्ही क्लिक केले तुम्हाला वाईटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाते, ठीक आहे, काय अडचण नाही। त्यावरती तुम्ही लॉन्ग प्रेस करून झाला ओपन इन न्यू टॅब यावरती किंवा ओपन इन न्यू टॅब ग्रुपवरती जर क्लिक केलं खाली एक तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल जिथून तुम्ही जे आहे ते डायरेक्टली वायटी स्टुडिओ तुमच्या क्रोममध्ये जाऊ शकता। तर इथं आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटेल वायटी स्टुडिओमध्ये आल्यानंतर, इथे तुम्हाला यूट्यूब लायब्ररी बघायला भेटेल, ठीक आहे। तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किंवा खालून 2 नंबरला एक ऑप्शन आहे, सॉरी खालून 1 नंबरला एक ऑप्शन आहे ऑडिओचा, तुम्हाला इथं सिम्बॉल दिसत असेल, तर यावरती तुम्ही क्लिक केलं
तर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑडिओ लायब्ररी यूट्यूबची ओपन होईल. ओके, ऑडिओ लायब्ररी ओपन झाल्यानंतर इथून तुम्ही नेक्स्ट वगैरे काय येईल ते करू शकता. इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट सर्चचा एक ऑप्शन येतो, सर्च देखील करू शकता. आणि यात एक मित्रांनो सॉन्ग जे आहे ते सॉन्ग तुम्ही प्ले करून बघू शकता. ठीक आहे, आता यात समजा इकडं साईडला प्लेचं ऑप्शन आहे, इकडं लायसन्स टाईपचा पण ऑप्शन आहे. ठीक आहे, आता यात मित्रांनो काय आहे, इथे तुम्हाला डायरेक्टली फ्री साऊंड जे आहे ते म्युझिक जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर मी एखादा ऐकलं समजा ते तुम्हाला ऐकू येत असेल. ठीक आहे, आणि मला हे चांगलं वाटलं तर मला हे डाउनलोड करायचं, तर डायरेक्टली पुढे तुम्हाला एक डाउनलोड म्हणून ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोड निळ्या कलरमध्ये दिसते, त्यावरती जर क्लिक केलं मी डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला इथं डाउनलोडिंग फाईल पडेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजरमध्ये हे साऊंड डाउनलोड होऊन जाईल आणि हे तुम्ही अगदी इझिली तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. ठीक आहे, आता मित्रांनो हे जे सॉन्ग्स आहेत हे सॉन्ग्स आपण यूज करून बऱ्याच वेळेला जे आहे ते चांगले अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवू शकतो. बट काही लोकांना नॉन कॉपीराईट व्हिडिओ पण हवे असतात, कारण नॉन कॉपीराईट त्यांना फेस न दाखवता व्हिडिओ बनवायचे असतील तर नॉन कॉपीराईट व्हिडिओज पण महत्त्वाचे असतात. आता मित्रांनो व्हिडिओ कुठले जर तुम्ही यूज केले तर तुम्हाला यूट्यूबवरती कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो किंवा तुमचा चॅनल मॉनिटाईज पण नाही होऊ शकत, रियुज्ड कॉन्टेंटमध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो या सर्वांवरती सोल्युशन म्हणजे नॉन कॉपीराईट व्हिडिओज. आता हे नॉन कॉपीराईट व्हिडिओज कुठून घ्यायचे, तुम्हाला जर हवा असेल हा व्हिडिओ तर मला जास्तीत जास्त या व्हिडिओला कॉमेंट्स आल्या पाहिजेत. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवरती नक्की बनवूया. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.